ज्याच्यासाठी आपण बसलो होतो इतक्या वेळ, महत्त्वाचं, ते डॉक्टर आशुतोष गोवारीकर सर आपल्यासमोर बोलणार आहे. मला आठवतं साधारण 25 वर्षापूर्वी सर्कसशी संबंधित एखादी सिरियल होती, एक सिरियल होती, आणि त्याच्यामध्ये एक असं कथानक होतं की खाली जाळं न लावता त्या तरुणाला तो झोका एका बाजूकडून दुसऱ्याकडे जायचं असतं आणि तो हेलकावा प्रचंड मोठा असतो आणि ते करण्याची हिंमत कोणीही दाखवत नाही. एक अतिशय कुरळे आणि छान केस असलेला, म्हणजे त्या काळी एक तरुण ती हिंमत दाखवतो, त्यावेळेला आपल्या अभिनयातून जी एक प्रकारची तीव्रता आणि डोळ्यामध्ये एक प्रकारची आयुष्याविषयीची एक आश्वासक अशी एक नजर, ही सगळी पाहिलेली मला आजही स्मरते. तुमची ती सिरियल फार कोणाला आठवते की नाही मला माहीत नाही, परंतु त्या सिरियल पासून मी तुमचा फॅन आहे व्यक्तिशः. आणि त्याच्यानंतर सगळा इतिहास सर्वज्ञात आहे, परंतु स्वदेश चित्रपटातलं शेवटचं जे वाक्य आहे त्याला हॅट्स ऑफ आहे की टरबुजे को देख कर खरबुजा रंग पकड लेता है. तो आजच्या संमेलनाचं ते वैशिष्ट्य ठरावं की आपण सगळ्या खरबुजांनी यांचा रंग आपल्या नसानसामध्ये भिजवून घ्यावा. माननीय आशुतोष गोवारीकर, टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत केलंय. दोनदा चुकून मी त्यांचा उल्लेख डॉक्टर असा केला आणि ते सध्या मोहनजोदडोवर काम करताय. आता डॉक्टरेट मिळवूनच टाका मग. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि मित्र, खाली बसलेले आणि वर बसलेले पण सगळ्यांनाच माझा नमस्कार. आज मला खूप आनंद होत आहे की मी इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहे. आणि फोटाणे साहेबांचा मी खूप आभारी आहे की त्यांनी मला हा मान दिला, मला संमेलनाचं अध्यक्ष बनवलं. त्यामुळे आजचा जो हा टॉपिक आहे, या टॉपिकबद्दल विचार करताना बरेच वेगवेगळे पैलू आहेत जे मनात येऊन जातात. जेव्हा तिथे बसलो होतो तेव्हा जब्बार साहेबांनी विचारलं की अरे आशुतोष तू किती वेळ बोलणार आहेस, म्हटलं काय नाही जास्त काही नाही, तरी पण 3 तासाचे जो पिक्चर बनवतो तुझं भाषण खूप लांब असेल. म्हणतो नाही एवढं लांब नाही आहे, अवाक्यात ठेवण्यासाठी मी लिहूनच आणलंय. शोध मराठी मनाचा, याचा आवाका किंवा व्याप्ती किंवा पसारा जर का आपण बघितला तर त्यावर भाष्य करण्यासाठी किंवा एखादं भाषण देण्यासाठी एक प्रकांड पंडित तिथे उभा पाहिजे. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये अशी नवरत्ने या पवित्र महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आली की अद्वितीय किंवा अलौकिक असे शब्द खूप कमी पडतात. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अटकेपार मराठी झेंडी नेणाऱ्या राघोबा दानपर्यंत, संत ज्ञानेश्वरांपासून ते तुकाराम एकनाथ आदी दैवी अवतार, लोकमान्य टिळकांपासून आगरकर कर्वे त्यांच्यासारखे समाजभूषणे व सूर्यासारखे तेजस्वी व्यक्तिमत्वे, अनेक उत्तम उत्तम लेखक कवी, संत गाडगे महाराज ते बाबा आमटेपर्यंत अनेक समाजसेवी व समाज उद्धारक, किर्लोस्कर गरवारे बजाज सारखे उद्योजक, किती आठवणी व किती नावे घेऊ. किती तास दिवस वर्ष बोलत राहिलो तरी त्यांच्या कार्याचं मूल्यमापन होऊ शकत नाही. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या या नाशिकच्या भूमीबद्दल प्रत्येक भारतीयाला अमाप आदर आणि प्रेम आहे, पण माझ्यासारख्याला ते इतरांपेक्षा जरा जास्त आहे. याचं कारण आहे की भारतीय चित्रपट क्षेत्राचे जनक दादासाहेब फाळके हे नाशिकचे. दादासाहेब फाळके हे नाव जेव्हा आपण घेतो तेव्हा छाती अशी फुलून येते. केवढं धाडस, केवढं साहस. मराठी माणसाच्या स्वभावाविषयी घेण्यात येणाऱ्या बऱ्याच आक्षेपांवर, म्हणजे
भित्रा स्वभाव किंवा धंदा व्यवसाय करण्याची वृत्ती नाही असे जे सगळे आक्षेप असतात, या सर्व आक्षेपांवर मात करणारा अमर्याद कर्तृत्वाचा हा दुसरा पुरुषोत्तम नाशिकचाच. त्यांनी रोवलेल्या केवळ त्यांनी एकट्याने एका हाती सुरू केलेल्या उपक्रमाने बघता बघता असं रूप धारण केलं की एक प्रचंड असा चित्रपट उद्योग, तो मग काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत किंवा मुंबई पासून आसाम बंगाल पर्यंत हा स्थापन झाला आणि कोट्यावधी लोकांना रोटी आणि रोजी मिळाली. देशाला कोट्यावधी रुपयांचं परदेशी चलन प्राप्त होऊ लागलं. या व्यवसायाने राजे रजवाड्यापासून ते गरीब झोपडीमध्ये राहणाऱ्या माणसांना पण सर्वांना अनेकदा हसवलं आणि रडवलं. सामान्य माणूस आपली स्वप्न या व्यवसायाने निर्माण केलेल्या काल्पनिक स्वप्नांबरोबर रंगू लागला. दादासाहेब फाळके यांनी दिलेल्या या योगदानाचं कौतुक मला आणखी एका कारणाने जास्त वाटतं. तो काळ आपण लक्षात घेतला पाहिजे. आपला समाज, मी ऍक्च्युली जी युवा पिढी आता समोर बसली आहे त्यांना जरा सांगतो, आपल्याला बऱ्याच गोष्टी या माहिती आहेत, पण ज्या गोष्टींनी मी इम्प्रेस झालो या मी व्यक्त करतोय की हा त्या काळी आपला समाज जो होता हा बुरसटलेल्या विचारांचा होता, जुन्या समजुती जुन्या रूढी. ब्रिटिश लोक म्हणजे साहेब लोक, हे आपल्यापेक्षा हुशार, आपल्याला त्यांच्यासारखं जमणार नाही असं मानसिकता असलेला समाज. साहेबांची तुलना करताना आत्मविश्वास व अस्मिता यांचा अभाव असलेला, एक प्रकारचा इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स असलेला, अशा प्रतिकूल अवस्थेत सर्व प्रकाराच्या विरोधाला व असहकाराला तोंड देत त्यांनी सिनेमाची निर्मिती केली, हे फार मोठं अलौकिक काम आहे. राजा हरिश्चंद्रची निर्मिती झाल्यावर अनेक लोकांना त्यामुळे प्रोत्साहन मिळालं आणि एकामागो एक अनेक तरुण पुढे आले आणि कर्तबगार पुरुषांची फार मोठी लाईन लागली, नामावली झाली आणि चित्रपट क्षेत्रातले विशेषतः मराठी हे सर्व आदरणीय महापुरुष निर्माण झाले. बाबूराव पेंटर, बालजी पेंढारकर, मास्टर विनायक, विष्णुपंत दामले, फतेलाल, व्ही शांताराम, राजा परांजपे, दिनकर पाटील, अनंत माने, किती नावं घेऊ, वेळ संपेल पण लिस्ट संपणार नाही. मला बऱ्याचदा असं विचारलं सांगितलं जातं की बाबा तू जोधा अकबर काढलास, लगान काढलास, कमाल केलीस, तेव्हा काही वेळेला मला वाटतं की जेव्हा या कर्तबगार लोकांची मी जेव्हा त्यांनी कसे हे पराक्रम केले त्यावेळेला, म्हणजे जर का आपण भालजी पेंढारकरांचा जर का शिवछत्रपती बघितला किंवा बाबूराव पेंटरांचा जर का सैरंद्री बघितला किंवा दामले फतेलाल यांनी ज्ञानेश्वर कसा बनवला, भिंत त्यावेळेला त्यांनी कशी चालवली, हे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला कळतं की बाबा त्यांनी त्यावेळेला विथ लिमिटेड टेक्नॉलॉजी हे पराक्रम केले, तेव्हा मला खूप हंबल व्हायला वाटतं. दादासाहेबांनी जेव्हा राजा हरिश्चंद्र काढला त्यावेळी कॅमेरे अगदी बाल्यावस्थेत होते, ते व्हेरी क्रूड, म्हणजे कॅमेरा फिरवणं, अँगल्स घेणं, वेगवेगळे शॉर्ट्स घेणं, इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग टू डू. आणि त्या परिस्थितीमध्ये देखील त्यांनी हे चित्रपट काढले. बाबूराव पेंटरांनी केलेलं कार्य तर आश्चर्य थक्क करणार आहे. त्यावेळी कॅमेरे अवेलेबल नव्हते आणि एक्सपोर्ट करणं खूप महाग होतं, शक्य पण नव्हतं. अशा वेळेला बाबूराव पेंटरांनी कोल्हापूरमध्ये इथला एक कॅमेरा क्रिएट केला आणि त्या कॅमेऱ्यावर त्यांनी चित्रपट बनवला. म्हणजे आजच्या जर का आपण कंपेअर केलं जब्बारजी की 3D कॅमेरेज आपल्याला इथे अवेलेबल नाही आहेत, सपोज 3D कॅमेरे भारतात येऊ शकत नाहीत, तर कोण कॅमेरा बनवेल इथे? म्हणजे मला वाटतं बाबूराव पेंटरनाच परत जन्म घ्यावा लागेल त्यासाठी. अच्छा, हे सांगत असताना कोणाला असं वाटू नये की मी मराठी सिनेमामध्ये काही केलं नाही किंवा मी मराठीत काम केलं नाही. ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगू इच्छितो की मी रमेश देवजी यांचा पिक्चर जीवासखा यात काम केलं. मी कुमार सोनींचं एक रात्र मंत्रलेली, उज्ज्वल ठेंगडी यांचं वजीर, श्रावणी देवधर यांचा सरकारनामा, अशा काही मराठी चित्रपटात मी कामं केली. आणि माझं भाग्य असं की माझे सहकलाकार म्हणून निळफुलेजी, डॉक्टर लागू, यशवंत दत्त, विक्रम गोखले आणि अनेक अशा मातबर कलाकारांसोबत मला काम करायची संधी मिळाली. आणि आपल्या चित्रपटसृष्टीत मला वाटतं चंद्रकांत कुलकर्णी, केदार शिंदे, सचिन कुंडलकर, अवधूत गुप्ते,
मंगेश हाडोळे, गजेंद्र अहिरे, निशिकांत कामत, गौरी शिंदे, मधुर भंडारकर आणि महेश मांजरेकर या सगळ्या दिग्दर्शकांपासून अनेक कलाकार तंत्रज्ञ हे मराठी आहेत ही फार अभिमानाची गोष्ट मला वाटते. एक गोष्ट मी आपल्याला आज उल्लेख करू इच्छितो की आजही चित्रपट निर्मिती ही अत्यंत शिस्तबद्ध व त्यातील प्रत्येक शाखा या त्या विषयातून तज्ञाकडनंच हाताळल्या जातात. जसं कला दिग्दर्शक हा नेहमी सेट्स लावेल, कॉस्ट्युम डिझायनर हा पोशाख बनवेल, रंगसंगीत जाणकार वेगळा, म्युझिक डिरेक्टर वेगळा, पार्श्वसंगीतकार दुसराच कोणीतरी, किंवा कथा पटकथा एडिटिंग सगळ्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत आणि याला स्पेशलिस्ट आहेत. जसं आपण मेडिकल लाईनमध्ये आपण म्हणतो की देर इज अ हार्ट स्पेशलिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन, डेंटल सर्जन, तसंच इथेही वेगवेगळ्या शाखा आहेत. या सगळ्यांचं कोऑर्डिनेटर म्हणून जो त्यांच्याकडून काम करून घेतो तोच डायरेक्टर. या सर्व वेगवेगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी प्रचंड मेहनतीची आणि निरीक्षणाची गरज लागते. तुमच्या अंगात जी कला असेल किंवा तुमच्या अंगात जो गुण असेल तो तुम्हाला जोपासायला पाहिजे. पण तो जर का तुम्ही जोपासलात तर तिचा वापर तुम्ही चित्रपट निर्मितीच्या कुठल्याही शाखेत करू शकता.